नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण पहिलाच प्रयोग करतोय व्याकरणाची सिरीज सुरू करतोय आणि याच्यामध्ये तीस वाक्य दिलेली आहेत व सुरुवातीला वाक्य सोडवण्याबद्दलची माहिती आपल्याला सांगितली जाईल तुम्ही ही वाक्य वहीमध्ये लिहून काढायची आहेत आणि याच्यानंतर शेवटच्या भागामध्ये या संपूर्ण वाक्याची उत्तरं तुम्हाला दिसणार आहेत म्हणून हा व्हिडिओ तुम्हाला संपूर्ण पाहायचा आहे चला तर मग करूया सुरुवात जास्त वेळ न घालता सुरुवातीला आपल्या समोर पहिला प्रश्न आहे आणि या पहिल्या प्रश्नामध्ये एकूण पाच वाक्य दिलेली आहेत किती वाक्य दिलेली आहेत पाच वाक्य दिलेली आहेत किती वाक्य दिलेली आहेत पाच वाक्य बघा काय आहे इथं सुरुवातीला सूचना यूज नो सुनर डॅश डॅश दॅन आपल्याला माहितच आहे जागेवर काय वापरतात नो सुनर काय वापरायचं नो सुनर आता याची उत्तर मी काही लिहून देणार नाही आपल्याला कारण शेवटी या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला लिहून दाखवलेले तुम्ही फक्त काय करायचं ही सर्व वाक्य वहीमध्ये लिहून काढायची आणि त्याची उत्तरं सुद्धा लिहून काढायची आणि त्याच्यानंतर मग शेवटच्या भागामध्ये याची उत्तरं दिली जाणार आहेत ही पाच वाक्य वहीमध्ये लिहून काढा हे काच, काच, वाक्य हे दुसऱ्या क्रमांकाचं तिसऱ्या क्रमांकाचं चौथ्या क्रमांकाचं आणि अशी एकूण पाच वाक्य वहीमध्ये लिहा यांची उत्तरं तुम्हाला जशी येतील तशी लिहून काढा या फक्त पाचव्या वाक्यामध्ये लक्षात ठेवा ॲजसूनज हे वाक्याच्या सुरुवातीलाही येतं आणि वाक्याच्या शेवटीही येतं परंतु नो सुनरचा वापर फक्त वाक्याच्या सुरुवातीलाच करतात मग या ठिकाणी तुम्हाला काय करावं लागल हे संपूर्ण वाक्य सुरुवातीला घ्यायचंय आणि त्या वाक्यात नोसुनर वापरायचं नियमानुसार सहाय्यकारी क्रियापद इथं आर हे सहाय्यकारी क्रियापद आलेलं आहे नो सुनरच्या नंतर तुम्हाला आर हेच सहाय्यकारी क्रियापद घ्यावं लागणार आहे आणि नियमानुसार इथपर्यंत वाक्य लिहिलं की हे जे पहिलं वाक्य आलेलं आहे ते ज्ञान शब्दाच्या नंतर तुम्हाला इथं लिहावं लागणार आहे चला आता याच्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघतोय हा भाग आपल्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे बोर्डाच्या पेपरमध्ये अशा पद्धतीची वाक्य तुम्हाला विचारली जातात उत्तर त्यांचे पर्याय दिले जातात तुम्हाला त्या जाता पर्यायामधून उत्तर लिहायचंय आता इथं काय सांगितलंय दुसरा प्रश्न आहे यूज हार्डली डॅश डॅश व्हेन आपल्याला माहितच आहे एज नो सुनर याच्या जागेवर हार्डली वापरतात आणि क्वामाच्या जागेवर व्हेन वापरायचं काय वापरायचं क्वामाच्या जागेवर व्हेन तसेच दुसरी एक महत्वाची गोष्ट मला आपल्याला सांगायची आहे ती म्हणजे हार्डली या शब्दाच्या नंतर नेहमी हॅड वापरले जाते आणि जेव्हा जेव्हा एखाद्या वाक्यामध्ये हॅड वापरलं जातं तेव्हा त्या वाक्यामध्ये मुख्य क्रियापदाचं कित रूप वापरतात मुख्य क्रियापदाचं तिसरं रूप वापरतात मुख्य क्रियापदाचे तिसरे रूप पक्क लक्षात ठेवा याच्यावर आधारित व्हिडिओ पण आहे ते व्हिडिओ पाहून घ्या आणि ही संपूर्ण वाक्य लिहा वहीमध्ये त्याची उत्तरं लिहा शेवटी उत्तरं देणार आहोत आपण आता बघा तिसरा प्रश्न आपल्याला इथं दिलेला आहे तो म्हणजे यूज ॲज सुन एज आपल्याला माहिती आहे वाक्या जर ॲज असेल व्हेन असेल नो सुनर असेल किंवा हार्डली असेल तर त्याच्या जागेवर आपण काय घेतो ॲज सुन एज आणि त्याच्यानंतर जे आलेलं सहाय्यकारी क्रियापद आहे डीड डीड इथं आलं इथं डज आलंय या ठिकाणी डज आलंय इथं फक्त व्हेन शब्द आहे तर डीड आलं की मुख्य क्रियापदाचं दुसरं रूप करायचं आता इथं डज आलंय म्हणजे मुख्य क्रियापदाला यश प्रत्यय जोडायचा इथं पण डज आलंय इथं मुख्य क्रियापदाला यश प्रत्यय जोडायचा इथं कुठलाही बदल करायचा नाही इथं फक्त वेनच्या जागेवर नोस ऐसुन्यात घ्यायचं आणि बाकी कुठलाही बदल करायचा नाही आता याच्यानंतर आपल्याला पुढचा भाग प्रश्न घ्यायचा आहे तो पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चौथा कोणता आहे प्रश्न क्रमांक चौथा बघा याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे चौथ्या प्रश्नामध्ये सांगितलेलं आहे यूज सो डॅश डॅश दॅट आपल्याला माहितच आहे जेव्हा वाक्यामध्ये टी डबल टू ओ टू असतं तेव्हा त्या वाक्यामध्ये यूज सो दॅट असं वापरा किंवा त्याला मेक इट निगेटिव्ह अशी सुद्धा सूचना येऊ शकते किंवा मेक इट कॉम्प्लेक्स एवढ्या सूचना या, या वाक्याला येऊ शकतात तुम्हाला माहितीच आहे सगळं जसं लिहायचं टी डबल ओ टूच्या जागेवर काय घ्यायचं सो so, विशेषण लिहायचं त्याच्यानंतर टीओ टूच्या जागेवर दॅट घ्यायचं त्याच्यानंतर वाक्याच्या सुरुवातीचा कर्ता आणि इथं काळानुसार कॅन नॉट किंवा कुड नॉट घ्यायचं कळलं ना कॅन नॉट किंवा कुड नॉट आणि सगळं वाक्य जशाला तसं लिहायचं या पाचही वाक्यांची उत्तरं लिहून घ्या आणि मग शेवटी उत्तरं देणार आहे त्यानुसार उत्तरं तुम्हाला तपासून घ्यायची आहेत आता याच्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे तो प्रश्न आहे यूज अनलेस अनलेस म्हणजे अनलेस म्हणजे काय जर नाही तर जर नाही तर विद्यार्थी मित्रांनो जेव्हा वाक्यामध्ये अनलेस असतं तेव्हा ते वाक्य कसं असतं होकारार्थी आणि आपण त्याच्यामध्ये इफ वापरल्यावर ते वाक्य होतं नकारार्थी याचे सुद्धा सविस्तर नियम आपल्या चॅनलवर आहे ते पाहून घ्या आणि इफ्च्या जागेवर काय करायचं अनलेस वापरायचं इथलं डो नॉट डज नॉट डीड नॉट काढून टाकायचं आणि इथं काही बदल करायचा नाही सगळं वाक्य जशाल तसं लिहायचं अशाच पद्धतीने या वाक्यांचे उत्तरं लिहा व्हिडिओ पॉज करा वाक्य लिहून घ्या उत्तर लिहा आणि आता शेवटचा प्रश्न आपल्याला दिलेला आहे तो म्हणजे मेक द फॉलोइंग सेंटेन्सेस निगेटिव्ह ऑर अफर्मेटिव्ह म्हणजे वाक्य होकारार्थी असलं तर नकारार्थी करायचं आणि नकारार्थी असलं तर होकारार्थी करायचं इथं सुद्धा व्हिडिओ पॉज करायचा वाक्य लिहून घ्यायची त्याची उत्तरं लिहायची पहिलं वाक्य मी आपल्याला सांगतोय आय एम पुअर आय ॲम नॉट not रिच काय उत्तर होईल त्याचं आय एम नॉट rich. रिच कळलं ना इथं हा जो पुअर शब्द आहे या पुअर शब्दाचा नकारार्थी शब्दा शब्द वापरला रिच आणि निगेटिव्ह करायचं आहे म्हणून इथं वापरला नॉट शब्द अशाच पद्धतीने इतर वाक्यांची उत्तरं लिहून घ्या आणि आता आपली जी एकूण प्रश्नपत्रिका आहे त्याची उत्तरं इथं दिलेली आहेत बघा नो सुनरची उत्तरं इथं दिलेली आहेत इथं आपण जर बघितलं एस सुनेच्या जागेवर नो सुनर घेतलं त्याच्यानंतर डिड घेतलं डीड घेतल्यानंतर कर्ता घेतला नंतर मुख्य क्रियापदाचं पहिलं रूप घेतलं कारण इथं डिड घेतल्यामुळं डीड घेतल्यामुळं मुख्य क्रियापदाचं पहिलं रूप त्याच्यानंतर क्वामापर्यंतचे शब्द जशाच तसे लिहिले क्वामाच्या जागेवर ध्यान शब्द लिहिला आणि दुसरं वाक्य जशाच तसं लिहिलेलं आहे यथायना लक्षात आता दुसरं वाक्य ज्या ठिकाणी व्हेन आहे तिथं नो सुनर घेतलं डीड घेतलं मुख्य क्रियापदाचं पहिलं रूप क्वामाच्या जागेवर द्यान सगळ्या गोष्टी जशा तशा त्याच पद्धतीने आता इथं तिसरं वाक्य बघा ऍस जागेवर काय केलं नो सुनर घेतलं आता इथं ईज का घेतलं बरं कारण या वाक्यामध्ये ईज हे सहाय्यकारी क्रियापद असल्यामुळं ईज हेच सहाय्यकारी क्रियापद उत्तरात घेतलं त्याच्यानंतर कर्ता घेतला त्याच्यानंतर उरलेले शब्द घेतले आणि क्वामाच्या जागेवर ध्यान घेतलं व वा दुसरं वाक्य शेवटपर्यंत जशास तसं घेतलेलं आहे त्याच पद्धतीनं हे पाचवं वाक्य याचं उत्तर सुद्धा बघा इथं हॅड आहे म्हणून इथे हॅड घेतलं हॅड आल्यामुळं मुख्य क्रियापदाच्या तिसऱ्या रूपात कुठलाही फरक पडला नाही या ठिकाणी जो क्वामा आहे क्वामाच्या जागेवर ध्यान घेतलं आणि फुलस्टॉपपर्यंत वाक्य जशाच तसं लिहिलं त्याच्यानंतर पाचवं वाक्य बघा कसं लिहिलंय उत्तर आता इथं तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती लक्षात ठेवायची ती म्हणजे ॲज सुन ॲज हे वाक्याच्या सुरुवातीला किंवा मध्ये दोन्हीपैकी पैकी येऊ शकत परंतु नो सुनर हा जो शब्द आहे तो वाक्याच्या सुरुवातीलाच येत असतो म्हणून हे संपूर्ण वाक्य सुरुवातीला घ्यायचं आणि त्याचे जे नो सुनरचे नियम आहेत ते नियम वापरायचे मग सुरुवातीला वाक्य संपूर्णच असेल तसं घे घेण्यासाठी ऍक्सुन्याच्या जागेवर सा काय घेतलं नो सुनर हे जे अशुने आहे नो सुनर त्याच्यानंतर आर घेतलं कशामुळं कारण वाक्यात हे सहाय्यकारी क्रियापद आलेलं आहे म्हणून त्याच्यानंतर कर्ता घेतला मुख्य क्रियापद घेतलं इतर शब्द घेतले आणि दुसरं वाक्य जोडण्यासाठी ध्यान हे कंजक्शन घेतलं व हे जे दुसरं वाक्य इथं सुरुवातीला आलेलं आहे ते इथं जशास तसं घेतलं दे प्रोड्यूस इलेक्ट्रिसिटी आता याच्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे हार्डली व्हेन हार्ली व्हेनची सुद्धा वाक्य तुम्हाला पाहून घ्यायची आहेत इथे बघा हार्डली व्हेन वापरलंय या भागामध्ये लक्षात ठेवण्याची महत्वाची गोष्ट म्हणजे हार्डलीच्या नंतर काय वापरतात हार्डलीच्या नंतर काय वापरतात हॅड हॅड वापरल्यामुळे वाक्यामध्ये मुख्य क्रियापदाचं कितो रूप येत मेन थ्री या गोष्टी लक्षात ठेवा आणि हे उत्तर कसे लिहिलेले आहे ते पाहून घ्या तिसरा प्रश्न होता ऍसून ॲज एस वापरा नोसुनच्या जागेवर ॲज एस वापरलेला आहे व्हेन आलेलं इथं च्या जागेवर ॲसून एज वापरलेला आहे अशा पद्धतीनं उत्तरं तुम्ही चेकआउट करून घेऊ शकता त्याच्यानंतर आता त्याच्यानंतर आपण पुढचा भाग बघतोय चौथ्या प्रश्नात सो डॅ डॅश दॅट वापरलेलं आहे टी डबल ओ टूच्या जागेवर सो वापरला टी ओ टूच्या जागेवर दॅट वापरला आणि करता घेऊन त्याच्यानंतर काळानुसार कॅन नॉट किंवा नॉट घ्यायचं इथं सुद्धा व्हिडिओ पॉज करा आणि तुम्ही लिहिलेली उत्तरं किती बरोबर आहे ते कमेंटमध्ये मला सांगा आता त्याच्यानंतर पाचवा प्रश्न आहे यूज 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 अनलेस यूज अनलेस कुठं वापरतात यूज इफच्या जागेवर इथं इफ ज्या ठिकाणी आलेला असेल त्याच ठिकाणी अनलेस शब्द वापरा व्हिडिओ पॉज करा आणि उत्तरं तपासून घ्या याच्यानंतर शेवटचा प्रश्न आपला आजचा सहावा प्रश्न मेक द फॉलोविंग सेंटेन्सेस निगेटिव्ह और अफर्मेटिव निगेटिव्ह और अफर्मेटिव्ह वाक्य जर होकारार्थी असेल तर नकारार्थी करायचं आणि नकारार्थी असेल तर होकारार्थी करायचं अशा पद्धतीने संपूर्ण वाक्य तपासून घ्या आणि कमेंटमध्ये कमेंट करून सांगा की तुमची वाक्य किती बरोबर वर आलेली होती